वैजापूर तालुक्यातील शिवणा नदीच्या पात्रातून झोलेगाव येथे मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी शुक्रवारी झोलेगाव नदी घाटास भेट देऊन पाहणी केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत वैजापूरचे तहसीलदार राहुल गायकवाड हे देखील होते. वंचित आघाडीचे तालुका अध्यक्ष सिद्धार्थ तेजाड यांनी झोलेगाव येथील वाळूपट्ट्यातून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा होत असल्याची तक्रार केली होती. औरंगाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर याबाबत उपोषण करून त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर तहसीलदार राहुल गायकवाड यांनी अवैध वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी झोलेगाव येथे भेट देऊन तपासणी केली. यावेळी वाळू तस्करांनी त्यांच्यावर हल्ला केल्यानंतर शिवूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. या पार्श्वभूमीवर अनंत गव्हाणे यांनी वाळू घाटात भेट दिली. यावेळी गौण खनिज अधिकारी घोडके, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव गणेश भारती, वाल्मिक जाधव, वंचित आघाडीचे तालुका अध्यक्ष सिद्धार्थ तेजाड यांची उपस्थिती होती. यावेळी गव्हाणे यांनी वैजापूर तहसील कार्यालयास भेट दिली, पुरवठा विभागाच्या कामकाजाची माहिती घेतली. यावेळी काही नागरिकांनी पुरवठा विभागाबाबत तक्रारीही मांडल्या. शैलेंद्र खैरमोडे, MCN न्यूज, वैजापूर.